प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चाल तसे, न्याय जगती हा चाल तसे, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चाल तसे, न्याय जगती हा चाल तसे, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे। कधी ना दुखी झाला नियमित वेळी उगवत से, सूर्य कधी ना दुखी झाला नियमित वेळी उगवत से। निरोप घेऊनी जनांचा, निरोप घेऊनी, निरोप घेऊनी जनांचा, परत फिरून येत असे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे। नमस्कार। नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, खूप छान। आपण गेले 2 आठवडे सरांकडून गुरु आणि शिष्य या
दोघांच्या नात्यांबद्दल किंवा गुरु आपल्यासाठी काय काय करत असतात नेमके याबद्दल मार्गदर्शन घेतो आहोत. तुम्हाला ते खूप रुचलंय, पटलंय, आवडलंय अशा प्रतिक्रिया तुमच्या सगळ्यांच्या येतातच आहेत. खूप छान वाटतंय. अर्थातच सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा विषय एखाद दुसऱ्या एपिसोड मध्ये पूर्ण होईलच असं नाही. आणि अर्थात आज आपण त्याच विषयावर पुढे चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आता आठवलं ना तुम्हाला कशाची आठवण करणार आहे? करेक्ट, तीच ती आपण रोज करतो आहोत, ती मानस पूजा. जमते ना सगळ्यांना? होते ना बरोबर मानस पूजा? त्यामध्ये हळूहळू प्रगती जाणवते ना तुम्हा लोकांना? खूप छान करत राहा बरं का. 101 एपिसोड पासून 125 एपिसोड पूर्ण होईपर्यंत दिलेली सरांनी ही आपल्याला साधन आहे. आपण अगदी मनोभावे ती साधना करूया. या 25 आठवड्यांमध्ये नेमकं त्यातनं काय साध्य होईल ते उलगडत जाईलच, पण आता साधना करायला काय हरकत आहे. चला आठवणीने करत राहा. काही अडचणी आल्या, काही प्रश्न पडले तर नक्कीच कॉल करा, आपण त्यावर बोलूया. आणि आता आजची चर्चा सरांसोबत पुढे सुरू करूया. गुरु आणि शिष्य. येस सर, खूप छान तऱ्हेने आपण गेले 2 आठवडे ही चर्चा पुढे नेतो आहोत सर, की गुरु आपल्यासाठी नेमकं काय काय करत असत. आणि आजही ते जाणून घ्यायला आवडेल. छान भाग आहे. गुरु आपल्यासाठी काय काय करतो आपल्याला कल्पनाच नाही आहे, इतकं काही करतो. बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. पण जर अशा विचारांनी बघायला सुरुवात केली की माझ्यासाठी गुरुनी काय केलं, तर खरंच असं लक्षात येईल ना, भरपूर भरपूर काही केलंय त्याने. तुम्ही मागितलेल्या गोष्टी तर मिळाल्या असतील, पण न मागितलेल्या कैक गोष्टी दिल्या आहेत आणि कैक ठिकाणी त्यांनी अडचणीतनं बाहेर काढलंय. आपल्याला वाटत पण नाही की इथे अडचण असू शकते, पण अशा तऱ्हेच्या गोष्टीतनं गुरु सहज बाहेर काढून नेतो. आता काय काय करतो असा जर भाग म्हटला, तर मागच्या 2 आठवड्यात आपण काही भाग सांगितले की हे केलं ते केलं, हे गुरु असा असतो, गुरु असा असतो, गुरु असा असतो. गुरुबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे. एक खूप मोठी शक्ती म्हणतो आपण. देवाची भक्ती करणं वेगळं आणि गुरुची सेवा करणं, गुरुची भक्ती करणं हा वेगळा भाग आहे. कारण गुरु ना हा मीडिएटर आहे असा, की तो काय करतो तर तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या ईश्वरांकडनं कशा करून घ्यायच्या याच्यासाठी तो मस्का लावतो, त्याची ताकद वापरतो. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जर आपण असं म्हटलं आणि विचार केला तर असं होतं ना की कोणामार्फत काम करताय त्याला फार महत्व असत. मग एखाद्याच्या शब्दाला इतका मान असतो ना की त्यांनी जर तुमच्या बद्दल काही सांगितलं तर समोरचा नाही म्हणू शकत. जे ती त्याच्या शब्दाची ताकद आहे. तुमचं रिलेशन त्या माणसाशी किती आहे त्यावर ते उपयोगी पडेल. गुरुंच हेच आहे, हे पण मध्यस्थी आहे. हे सुद्धा काय करतायत, एक विशिष्ट एनर्जी घेत आहेत आणि तुमच्याकडे पास करतायत. तुमच्या समस्या, तुमची दुःख, तुमचे त्रास हे सगळे तिकडनं काढतायत आणि एका शक्तीकडनं ते माफ करा म्हणून करून घेत आहेत. आम्ही जर देवाला सांगितलं की मी चुकलो मी चुकलो, देव माफ नाही करत. तो असं म्हणे तुझी कर्म आहे ती भोग, आधी कशाला ही गोष्टी केल्यास. पण याच जर चुका तुम्ही गुरुना सांगितल्या आणि त्याला सांगितलं चुकलो मी माफ करा मला, 100% गुरु माफ करतात. जे किती मोठी गोष्ट आहे बघा. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग काय माहितीये, की गुरुची भक्ती केल्याने गुरु साक्षात भगवंतांपर्यंत घेऊन जातो आपल्याला. जसं मी म्हटलं ना मीडिएटरचं काम, तुम्ही त्याचा हात धरा आणि फक्त चालायला सुरुवात करा, तो अगदी योग्य तऱ्हेने तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाईल.
भगवंताचं दर्शन तुम्हाला घडेल आणि मग काय कमी येईल आयुष्यामध्ये। पण हा हात धरताना असं म्हणू शकतो की कशा तऱ्हेने धरायचा, विश्वास हा भाग महत्वाचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित ही गोष्ट माझ्या काही भागांमध्ये ऐकली गेली असेल पण इथे खास असं आठवलं मला, आणि ती छोटीशी गोष्ट आहे की एक लाकूड तोड्या आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात जातो आणि तिकडनं परतत असताना लहानसा मुलगा आहे, 4-5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला घेऊन जात असतो आणि परतत असताना बरे एक दरी लागते आणि त्या दरीच्या खाली आतल्या भागामध्ये सुंदर फुलं असतात। आता हा लाकूड तोड्या असा विचार करतो की ही छान फुलं जर मी माझ्या बायकोला नेऊन दिली तर तिला किती आनंद होईल, पण काढायची कशी, खाली दरीत आहे। त्याला एक कल्पना सुचते, दोरी वगैरे त्याच्याकडे असतेच, तर तो काय करतो आपल्या लहानशा मुलाला त्या दोरीला बांधतो आणि त्याला असं सांगतो की ती खाली फुलं दिसतायत ना, तिथपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला आवाज देईल, मी तुला खाली हळूहळू सोडायचा थांबेल, ती फुलं तू काढ आणि मला सांग फुलं घेतली की मी तुला वर घेऊन टाकेल। खोल दरी असते, मुलाला काय तो म्हणतो ठीक आहे, त्या मुलाला दोरी बांधतो खाली सोडतो, मुलगा आवाज देतो, ठरल्याप्रमाणे हा दोरी थांबवतो, तो मुलगा छानशी फुलं घेतो आणि म्हणतो बाबा मी घेतली फुलं। फुलं घेतल्यानंतर तो त्याला वर घेतो आणि वरती आणल्यानंतर दोरी सोडतो आणि पहिल्यांदा त्याला मिठी मारतो आणि म्हणतो बेटा तुला भीती नाही का वाटली खाली एवढी मोठी दरी आहे तर? तुम्हाला नाही वाटली? तो म्हणाला मला सुद्धा बघून भीती वाटत होती पण तुला भीती नाही वाटली? म्हणतो अजिबात भीती नाही वाटली, आणि याचं कारण काय होतं तर ज्या दुसऱ्या टोकाला माझी दोरी जी पकडली आहे ना, ती माझ्या वडिलांनी पकडली आहे, ती कधीही सुटली जाणार नाही हा विश्वास मला होता, म्हणून मला भीती नाही वाटली। हा विश्वास दुसऱ्या टोकाला गुरु आहे हा असला पाहिजे, मग तुम्हाला काय कठीण आहे, भीती कसली आहे? मग तो गुरुचा हात जो धरणं म्हणतो ना आपण, हा इतका जबरदस्त धरला पाहिजे ना की काहीही प्रसंग येऊत, कोणतीही गोष्ट घडो, तो हात सुटला नाही पाहिजे, तर तो गुरु तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जातो। खूपच छान सर, खूपच छान ही कल्पना किंवा ही गोष्ट की एक टोक आपल्या वडिलांच्या हातात आहे तर ते निश्चितपणे सोडणार नाही आणि त्यामुळे दरीची भीती नाही, हे इतकं भावलंय मनाला, इतकं पटलंय। आणि खरंच आहे की जर एक दोरी गुरुच्या हातात असेल तर भीती कसली, क्या बात आहे, खूपच छान सर। पुढचा भाग सांगायचा म्हणजे गुरुचे चरण कमल। हे चरण कमल म्हणजे काय तर तुमच्या इच्छांची पूर्ती करणारा चिंतामणी। वा, आपल्या असंख्य इच्छा असतात पण चिंतामणी जर मिळाला ना तर काहीच कठीण नाही। मग ह्या गुरूंचे जे चरण कमल आहेत ह्याची सेवा करणं, त्याची पूजा अर्चा करणं, आणि तिथे असं म्हणू शकतो आपण की तिथे जे काही संकल्प होतात ना ते पूर्ण करण्यासाठी चिंतामणी तिथे तयार आहे। तुम्ही गुरूंच्या पुढ्यात बसून ज्या वेळेला काही संकल्प करता त्यावेळेला गुरु निश्चित त्याला मार्ग देतात, पण संकल्पामध्ये प्रचंड ताकद असली पाहिजे। काही वेळेला लोक गंमत म्हणून संकल्प करतात, संकल्प हा गमतीचा मुळात प्रकारच नाही। गंमत ही गोष्ट गुरूंच्या ठिकाणी येत नाही, तिथे श्रद्धा, विश्वास आणि ह्या याच्यामध्ये जे काही संकल्प केले जातात ना त्याच्यात 100% यश मिळतं। कारण तुम्ही कोणाच्या पुढ्यात संकल्प केलाय, कशा तऱ्हेने केलाय, त्याच्या मागे भावना काय आहे, तुमचा हेतू काय आहे, हे सगळं गुरुला कळलेलं असतं। मग तो असं म्हणतो की आता तुझे संकल्प पूर्ण होतील, तो जो आशीर्वाद मिळतो ना त्या आशीर्वादामध्ये या सगळ्या गोष्टी घडून जातात।
वा खूपच छान सर. आता पुढे जाऊन सांगायचं झालं तर गुरुच्या कृपा कटाक्षाने अनेक जन्मांचं पाप निघून जातं आणि त्याचबरोबर गुरुंचे आशीर्वाद आपल्याला खूप चांगले मिळून जातात. आता जी काही कृत्य आपण करत असतो ती निश्चित गुरुंना कळत असतात. असंच एका आश्रमामध्ये एका शिष्याने काहीतरी चुकीचं काम केलं, गुरुंना ते कळलं, गुरुंना खूप राग आला त्या गोष्टीचा, कारण एकाने केलं म्हटल्यानंतर दुसऱ्याला हिंमत होत जाते तोही तसं करू शकतो, मग पहिल्याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. आणि ही शिक्षा होण्यासाठी त्यांनी काय केलं तर एक काठी घेतली आणि त्या शिष्याला मारायला सुरुवात केली. थोडा वेळ मारून झाल्यानंतर ती काठी त्यांनी टाकली आणि आपल्या स्थानावर जाऊन बसले. बसता क्षणी तो शिष्य तिथे धावत आला आणि त्यांचे हात सोडायला लागला. गुरु म्हणाला हे काय करत, तर म्हणाले की माझ्या चुकीमुळे तुमच्या हातानं किती त्रास झालाय. ही जी काही सेवा असते या सेवेमध्ये असं होतं की गुरुंचा सगळा राग निघून गेला, त्याच्यावर कृपा झाली आणि पुढे त्याची प्रगती झाली. जे इतकं सहजपणे गुरु काही गोष्टी घेत असतात, शिक्षणही ते करतात नाही असं नाही, पण त्यांचा हेतू वाईट नसतो. आपण कुठेतरी चुकलो आहोत त्याचं पुढे जाऊन पाप निस्तरायला लागण्यापेक्षा त्याच वेळेला ते पाप धुवून टाकण्याचं काम गुरु करतात. क्या बात है, क्या बात है सर. पण म्हणजे इथे किती मोठं समर्पण हवंय बघा ना. गुरुने आपल्याला सगळ्यांसमक्ष मारलाय पण तरीही गुरुंच्या हाताला त्रास झालेला आहे, खूप मोठी गोष्ट आहे याची जाणीव होणं. आणि त्यातूनही आपण असं म्हणू की किती अहंकार बाजूला राहिलाय. दोन्ही गोष्टी अहंकार बाजूला ठेवणं आणि समर्पण होणं, तर ही खूपच मोठी गोष्ट आहे सर. ही आपोआप मला असं वाटतं की गुरुंच्या सोबत राहिल्यामुळे ही गोष्ट साध्य होत असावी. नक्कीच नक्कीच. आजच्या काळात आपण असं म्हणून गुरुंच्या सोबत राहणं थोडं कठीण आहे, पण गुरु स्मरणात राहणं हे शक्य आहे. आपल्या स्मरणात सतत गुरु हा जर विषय असेल, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो, त्यांची मी सेवा कशी करू शकतो, त्यांना मदत कशी करू शकतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चुकींमुळे त्यांना त्रास नाही होणार याची काळजी मी कशी घेऊ शकतो, तर तिथे आपण म्हणू या गोष्टी सहज शक्य आहे. आणि आज आपण इथे थांबू, पुढच्या वेळी पुन्हा हाच भाग कंटिन्यू करू. कारण गुरु बद्दल सांगणं आपण म्हटलं की लोक कंटाळेपर्यंत आपण बोलू शकतो. मला असं वाटतं सर, कंटाळा येणार नाही ही एक पर्वणी आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये गुरु असायला पाहिजे, भक्ती व्हायला पाहिजे ही आस तर आहेच, पण मार्ग मिळत नसतो. पण ह्या तुमच्या सगळ्या मार्गदर्शनामधनं खरं मार्गदर्शन मिळत आहे आणि लोकांना त्यावर चालणं सोपं होत आहे. त्यामुळे निश्चितपणे ही प्रत्येकासाठी पर्वणी आहे. छान, काय म्हणता मंडळी, बरोबर आहे ना? ही एक उत्कृष्ट आपल्या सगळ्यांसाठी पर्वणीच आहे ना. आणि सरांनी किती छान सांगितलेलं आहे की गुरु आपल्यासाठी काय काय करतात. मग इतक्या समर्पणाने इतका अहंकार आयुष्यातला बाजूला सारून त्या गुरूंची सेवा, त्या गुरूंची भक्ती होईल ना. सोपा मार्ग असतो, अवलंबायला हरकत नाही आहे. करून बघा काय मिळतं हे लगेच अनुभवायला येईल. चला, तुम्हा सगळ्यांना त्यासाठी खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी एक नवीन नाही नवीन नाही ह्याच विषयावरची पुढची चर्चा घेण्यासाठी भेटणार आहोतच. धन्यवाद.